माझं तर असं स्पष्ट मत आहे की 90% प्रॉब्लेम आपणच निर्माण करतो आणि आपणच ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. शेवटी आपणाला यश मिळतं न मिळतं हा प्रश्न वेगळा. आपण आपले प्रॉब्लेम्स आपणच निर्माण करतो याचं कारण का असा ज्याला प्रश्न निर्माण होतो, त्यावेळेला जीवनविद्येने एक सिद्धांत मांडला, तो म्हणजे आपलं हित कशामध्ये आहे हेच लोकांना समजत नाही. टॉप टू बॉटम लोकांना आपलं हित नेमकं कशामध्ये आहे हे समजत नाही. उमजण्याची गोष्ट नंतर, पण मुळात समजतच नाही. त्यांना असं वाटतं की खूप पैसा मिळवला, प्रतिष्ठा मिळवली, कीर्ती मिळवली, पद मिळवलं की आपल्या जन्माचं सार्थक झालं असं आपल्याला बऱ्याच लोकांना असं वाटत असतं. आणि त्यात काही चूक आहे असं नव्हे. माझं तर असं मत आहे की या सर्व गोष्टी माणसांनी मिळवल्याच पाहिजेत, मिळवायलाच पाहिजे. पैसा हा फार महत्त्वाचा आहे जीवनामध्ये, पैसा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याकडे परमार्थात पडलेले लोक दुर्लक्ष करतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे असं माझं मत आहे. पैसामध्ये दोन अक्षर आहेत, पै आणि सा. पैना विसरू नका आणि सहा यो बुद्धे हे परतस्तु सहा, त्या सहाला म्हणजे देवाला विसरू नका. भावार्थ असा की पैसा भरपूर मिळवा पण देवाला विसरू नका. पैसा भरपूर मिळवा पण तो प्रामाणिकपणे मिळवा, कारण प्रामाणिकपणे जो पैसा मिळविला जातो ना तो सर्वांच्या अंगी लागतो. अंगी लागतो हा शब्द जरा अंडरलाईन करायचा, नाहीतर तोच पैसा माणसाच्या अधोगतीला कारणीभूत ठरतो. आणि म्हणून पैसा महत्त्वाचा आहे पण देवाच्या स्मरणात तो पैसा जर मिळवला तर त्या पैशाचं चीज होतं. आणि म्हणून आपलं राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे जायला हवं असेल तर भरपूर पैसे मिळवणं, भरपूर कष्ट करणं, भरपूर प्रयत्न करणं, भरपूर श्रम करणं याला पर्याय नाही. म्हणून आम्ही नेहमी सांगतो, लव वर्क, ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस बाय गॉड. या दोन गोष्टी तुम्ही जरी केल्यात तरी तुमच्या जीवनातले सर्व प्रश्न सुटतील. दोन गोष्टी, लव वर्क, कामावर प्रेम करा एक, आणि दुसरं ब्लेस ऑल. कळलं की नाही? ब्लेस ऑल इररिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड अँड रिलिजन, ब्लेस ऑल. एवढं जरी केलं ना तरी तुमच्या जीवनातले प्रश्न सुटतील. सुटलेले आहेत, सुटत आहेत आणि ह्याच्यापुढे सुटतील. कारण ह्याच्यापाठीमध्ये आम्ही जे सायन्स निर्माण केलेलं आहे की जीवनविद्या इज द सायन्स ऑफ लाईफ अँड आर्ट ऑफ हार्मोनियस लिव्हिंग, आर्ट ऑफ सक्सेसफुल लिव्हिंग, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता तुम्ही म्हणा सायन्स ऑफ लाईफ याचा संबंध कुठे येतो? की सायन्स आपण म्हणतो ना, काल मी सांगितलं की आपलं जे जीवन आहे हे परमेश्वराच्या कृपेवर किंवा कोपावर अवलंबून नाही. परमेश्वर कृपाही करत नाही आणि परमेश्वर कोपही करत नाही. तो तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करत नाही, कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करत नाही, तेवढं करायला त्याला वेळ पण नाही. अहो अनंत कोटी ब्रह्मांड नायक, तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक असा तो परमेश्वर. तुम्ही उपास करता का तपास करता, यज्ञ करता का याग करता, एक वेळ जेवता का निर्जळ उपवास, कुठे तो बघत बसणार आहे? तुम्ही जे नवस करता ते नवस काय तो बघत बसलेला आहे आणि फेडत बसलेला आहे का? असं नाही आहे. इट इज नॉट द थिंग बिलीव्ड इन,
But the belief in your own mind that brings about the results. Cease believing in false beliefs, superstitions, opinions and fears of mankind. Instead, begin to believe in the eternal verities and truths of life which never change. असं एका ठिकाणी डॉक्टर मर्फी म्हणतात की तुम्ही निसर्गाचे जे नियम आहेत हे निसर्गाचे नियम मानवी जीवनामध्ये निर्णायक ठरतात. इथे परमेश्वराची कृपा आणि कोप तो कधीही कोणावर करत नाही. हा सिद्धांत जीवनविद्येने जीवनविद्येचा अमृत कलश याच्यामध्ये पहिल्याच प्रकरणामध्ये मी तो आणलेला आहे. त्याच्याही अगोदर प्रवचनातून मी मांडलेला आहे. आणि हा सिद्धांत जेव्हाला सायंटिस्ट हॉपकिनने मांडला तेव्हा जगामध्ये त्याचं फार गवगवा झाला. आम्ही मांडला तेव्हा कोणी लक्षात दिलं नाही. बघा अजूनही पुस्तकात आहे की परमेश्वर अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. तो माणसाच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करत नाही, त्याला वेळ पण नाही, तो करतही नाही. ही गोष्ट आम्ही अनेक वर्षापूर्वी मांडली. पण आपण जिथे इथे बोलतो ना तेव्हा त्याला किंमत नसते. पण अमेरिकेमध्ये जाऊन तिथल्या माणसांनी जर काही केलं ना तर आपण लगेच वा 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 करायला लागतो. आता स्वामी विवेकानंद इथे जेव्हा होते हिंदुस्थानात तेव्हा त्यांना कोणी विचारत पण नव्हतं, कोणी विचारत नव्हतं. ते एकदा रस्त्यावरून चालले होते आणि रस्त्याच्या बाजूला माकडं खूप होती. त्या माकडांनी त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्यावर पाठलाग सुरू केला. स्वामी विवेकानंद पुढे धावत आहेत, माकडं त्याच्या पाठीमागे. तिथेच एक साधू बसला होता. तो म्हणाला, अरे तुझ्या हातात काठी आहे ना, ती नुसती दान कर की ती माकडं निघून जातील. स्वामी विवेकानंद तसं गेल्यावर माकडं सगळी निघून गेली. मग त्यावेळेला त्यांना कोणी विचारत पण नव्हतं. पण तेच अमेरिकेमध्ये गेले, त्या ठिकाणी अमेरिकन लोकांनी त्याचं ॲप्रिसिएशन केलं. म्हणजे ॲप्रिसिएशन अमेरिकन लोकांनीच करावं, कळलं की नाही. आमच्या लोकांना ॲप्रिसिएशनची शक्ती ज्याला म्हणतात ती जरा कमी आहे असं मला वाटतं. फक्त पिंपरी चिंचवडच्या लोकांना आहे असं मला वाटतं. आणि आमदार साहेबांना तर आहेच आहे. सांगायचा मुद्दा असा की निसर्गाचे नियम मानवी जीवनामध्ये निर्णायक ठरतात. आणि निसर्गाचे नियम जर तुमच्या जीवनाचं जर अधिष्ठान आहे तर तुमचं लाईफ जे आहे हे लाईफ म्हणजे एक लक्षात ठेवायचं की निसर्गाच्या नियमाशी ट्युनिंगने व्हायला पाहिजे. यू मस्ट लिव्ह लाईफ इन ट्यून विथ द लॉज ऑफ नेचर. एवढं जर केलं तर तुमच्या जीवनामध्ये सर्व सुखच सुख नांदेल. आता निसर्गाचे नियम किती आहेत? निसर्गाचे नियम अगणित आहेत. जसा परमेश्वर अनंत आहे, त्याचं स्वरूप अनंत आहे, त्याचं रूप अनंत आहे, त्याची निर्मिती अनंत आहे, त्याचा आनंद अनंत आहे, त्याचं सर्वच अनंत आहे. ही इज इन्फिनिट इन एव्हरी रिस्पेक्ट. आणि म्हणून हा जो परमेश्वर जो आहे हा जसा अनंत आहे तसे त्याचे निसर्ग नियम अनंत आहेत. जे माणसाला ठाऊक झालेले आहेत ते फार थोडे आहेत. त्या थोड्या याच्यावर जे सगळे ज्याला आपण सायन्स म्हणतो ते प्रत्येक सायन्स त्या निसर्गाच्या नियमावर अधिष्ठित आहे. माणूस चंद्रावर गेला, कशाच्या आधारावर? निसर्गाच्या नियमाच्या आधारावर तो चंद्रावर गेला. पृथ्वी विशिष्ट दिशेने स्वतःभोवती फिरते, विशिष्ट फेरे घेते आणि त्याचबरोबर ती सूर्याच्या भोवती फिरते आणि विशिष्ट फेरे घेते. हे सगळं जे आहे हे सगळं निसर्गाच्या नियमाने चाललेलं आहे. हे लक्षात घेऊन सायंटिस्ट लोकांनी आपलं सायन्स रचलं आणि माणूस चंद्रावर गेला. चंद्रावर गेल्यानंतर काही लोक आमच्याकडे असे आहेत, काय वामनराव, म्हणजे एका माणसाने मला असा प्रश्न विचारला, काय वामनराव शेवटी काय म्हणाले, हे रशियन अमेरिकन लोक चंद्रावर गेले
आणि शेवटी काय आणलं, दगडच आणले ना. मी म्हटलं हो बरोबर आहे, त्यापैकी एक दगड म्हटलं तू. म्हणजे ते लोक अमेरिकेला गेले त्याचं कौतुकच नाही, आणि आणलं काय तर म्हणजे दगड. आता दगड आणलं का सोनं आणलं का काय तुला ते येऊन सांगणार आहेत काय. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या निसर्गाचे जे नियम आहेत ते मानवी जीवनामध्ये किती महत्त्वाचे आहेत आणि किती आहेत अगणित. आणि आपल्याला जे माहीत झालेले आहेत ते थोडे, अगदी लॉ ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीसुद्धा आपल्याला न्यूटनमुळे कळला. तोपर्यंत तो होता, तो काही नव्हता असं नाही, तो त्रेतायुगापासून सत्ययुगापासून होताच, पण आम्हाला कळला कधी न्यूटनने सांगितलं तेव्हा. ह्याचा अर्थ काय? याचा अर्थ निसर्गाचे नियम अनेक आहेत, त्याचा शोध माणसाला हळूहळू लागतो आहे, आणि जसजसा शोध लागत जाईल तसतसं आपल्या जीवनामध्ये क्रांती होत जाईल. ही क्रांती शांतीच्या दिशेने झाली तर बरं, पण ही क्रांती भ्रांतीच्या दिशेने झालं ना तर मात्र कठीणच आहे. आणि म्हणून ही क्रांती जी आहे ती क्रांती शांतीच्या दिशेने व्हायला पाहिजे. त्या सगळ्या निसर्गाचे नियम आणि त्याचे जे लक्षात घेऊन ज्या सायन्सनी टेक्नॉलॉजी आणि सायन्सची प्रगती केली ती विश्वाच्या कल्याणासाठी रक्षणासाठी जर त्याचा उपयोग झाला तर विश्वाचं नंदन व्हायला किती वेळ लागेल. आणि म्हणून ही क्रांती आहे चांगली आणि शांतीच्या दिशेने जावी, त्यापैकी एक थोडासा वाटा जीवनविद्येने उचललेला आहे. मग जीवनविद्या काय सांगते? हे जग सुखी व्हावं आणि हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जावं हे जीवनविद्या सांगते. गंमत अशी आहे की आपलं राष्ट्र जे आहे हे पुढे जायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपलं प्रत्येक कृती जी आहे ती त्या दिशेने असली पाहिजे. मग तो महामंत्री असो, मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, नगरसेवक असो, किंवा तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं असो, आपलं सर्व जे काही लक्ष जे आहे, अनुसंधान आहे, ते सर्व त्या परमे विश्वाच्या म्हणजे राष्ट्राच्या प्रगतीच्या दिशेने असलं पाहिजे. एवढी गोष्ट जर आपण नीट लक्षामध्ये ठेवून आपण जर करण्याचा प्रयत्न केला तर आपलं राष्ट्रसुद्धा प्रगतीपथावर जाईल. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे